ताण करून टोला सगळा तो ताण तुम्हाला तरी एक दिवसाचा ताण झाला हा मी फोन केले मला किती रोजचा ताण असं अरे बावळ दे ग तू तू सांगायचं नाही इतक्या दिवसामध्ये त्यांनी लग्न केलं म्हणून मला माहित ना ठाऊक हां त्याचं त्यांना काही पाहिलं असतं मी एखादी गाडी भरून आणली असती गाव गाववाल्यांची मावल्या हां आणि तू सांगत मला असं झालं तसं झालं अहो दादा हे सगळं अचानक झालं अचानक पण मग तू इतके दिवसामध्ये थोडे दिवस झाले का नवरा ताब्यात धरायचा निदान काही हे तुला अकल आहे का नाही काही ते सारखे म्हणायचे काही जरी एवढं एवढं झालं जनावरावरून होऊ द्या स्वयंपाकावरून होऊ द्या वावरातल्या कामावरून होऊ द्या तुला करता येत नसेल तर मी दुसरी करून आणतो तुला करता येत नसेल तर मी दुसरी करून आणतो आता हे बोलणं आहे का सांगा बरं जरी ते बोलले पण मग तुला ताब्यात देणार ती वस्तू अहो हा पण मग त्यांनी करून तू जर रोबाबशीर संघ बोलले असे जावाय संघ काहीच केलं नसते जरा कायच काय चालू नवरे मोठी धरते बाया आता आणि तुला ना एवढा एवढा नवरा तुला मोठी धरता नाही काहीच नाही बाई तुम्हीच म्हणत होते जावायला चांगला जावायचं चांगला होता जसं लग्न केलं तसं मला तो जावा डोक्यात उठला तू उठली बाई माणूस तू असून एखादा नवरा मोठी धरला असत तर त्यांना काय केल्याची बायको दुसरी टपर आहे का करायची तो नवरा दिला मोकळा करून आणि झाली मोकळी तुझी बी त्यांना आणली बायको करून मग मला हुशारपणा जमला नाही मग आताच्या बाया कशा आहे ताब्यामध्ये नवरे धरते सगळ्या बँक त्याच्यात पिशी बाजारात गेली तर नवऱ्याच्या हातात पिशी आणि पैसे द्यायला बायकू राहती मग एवढी अकल नाही का तुला लय चुकलं पण आता लय वाईट वाटली माझी वाला बरं बाजारामध्ये जाते तू पाहत नाही का तू नवरा बायकोचा व्यवसाय कसा राहतो तू राहिली आपली घरामध्ये स्वयंपाक करीत आणि येते करीत नवरा ताब्यात नाही धरला काय नाही नाही बाई त्यांनी मला पारियाड्यात काढलं तुम्हाला सांगत हेच कर तेच कर असंच कर तसंच कर यांचं इकडं काय चालू होतं मला काहीच गणित कळालं नाही पण बरं आता ते कधी येणार आहे दादा आता मी सकाळी गेले होते दळण टाकायला ना त्या शिरपतरावच्या इड तेव्हा त्यांनी त्यांच्यावाले सुनन मुलं जायला ना संघ असं का तर ते त्यांचा फोन झाला रात्री तर ते येणार आहे आज सकाळपर्यंत येणार बरं आले त्यांची झडती घेतो आता चांगली कारण कसं हे तोहला गाढवपणा झालाय हा सगळा तो येड्यावानी मला लवकर फोन केला तर केला नाही काही नाही लग्नाच्या नंतर बायको बायको नवऱ्यानं ताब्यात धराय पाहिजे नवऱ्यानं बायको ताब्यात धराय पाहिजे असं तुला कळत नाही का तुमचं बायपाचं ऑपरेशन व्हायले म्हणून मी म्हणले नको दादाला टेन्शन द्यायला पण आता डोक्यावरून पाणी गेलं म्हणून तुम्हाला फोन केला हा ना ते पहा राम राम काय राम राम घेत आहे काय करताय तुम्हाला शोभलं काही काय बराच टाईम झाला मला येऊन यायचे धंदे का तुमचे दुखतील तर काय माझं आता एकाचे दोन झाले म्हणलो दुखणारच ते हात बाई काय झालं तुम्ही काय केले काय करेल तुम्ही बायको आता चार पोरं काय करायचे मग काय पुरले तर पोरही सांगा ना तुम्ही सांगा ना काय नाही पुरीना काय केले मावल्या काय सांगितलं तुम्हाला काय सांगितलं म्हण आता तुम्ही बाईक वरून आले काय झालं तुमचं तिकून आले न लगेच लग्न करून आले तिकूनच मला घालून मी काय म्हणतो मामा काय माझ आता मी जर दिवसभर जर शेतीत राबतोय तुमची पोर मला कधी राहणार जेवण सुद्धा घेऊन आले नाही जर मी घरी जर आलो सर तर कधी पाणी दिलं नाही कधी चहा दिला नाही कधी जेवायला दिलं नाही हा तुम्ही सांगा मग आता लग्न झाले पण मी असंच चालत होतं का तुम्ही आता किती वर्ष झाले मी आज आलोय फोन केला म्हणून आलोय मी हा तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही आतापर्यंत व्यवस्थितच वागलो ना पुरीची जात मेली आला काय का नांदली आहे का बरोबर मग त्याच्यामुळे मी पाहायला सुद्धा आलो नाही पुरीला त्याच्या आधी काय मी काय त्रास दिला का तिला मग त्रास नाही दिला पण मग आता तुम्ही जर लग्न करून आले दुसरी बायको करून घेऊन आले कोणामुळे आणलं करून ती म्हणा करून आणा तुमच्या पद्धतीनं मग आता काय करायचं ती जर मला घरात हे करायला स्वयंपाक पाणी ही कोणती पद्धत ती रागा राग म्हणली असेल तुम्हाला हिला जर नुसतं ब्युटी पार्लरला जायचंय कुठं मैत्रिणी संघात जायचंय कोण तिला नुसतं गावातच हिंडायचंय हा सारखे फोनच बोलायचंय आणि वावरात कोण कामं करायचे आहे ना बरोबर आहे ते तुम्ही काय करायचं मला सांगा काय सांगा त्या म्हटलं आता शेवटी बाप हे पुरीचीच बाजू घेऊन बोलल आम्हाला कळत नाही नाही पण खरं ते सांगणार ना नाही मंडपा खालून गेले तुम्ही पण मग निदान तुम्हाला शोभलो बाई नव्हते असं करायला बा असं चार पोरं झाले मी डबल बायको केली माझ्या डोक्यात फरक पडला का म्हणजे चार पोरं झाले हो तुम्ही बायको केली म्हणली किती तुमची शिफारस म्हणायची मग ती करावच लागली ना म्हणजे पूर्ण तुम्हाला भाकरी दिल्या नाही करून विचार पाय सामने
नाही रे बुरी सामने विचारून पाहा तो करू नाही दिली त्यांना मी जर यांना जर भाकरी करून नसते दिल्या तर ह्या थराला गोष्टी आल्या असत्या का हा ना मी तोच विचार करतोय इतके दिवस झाले जर मी भाकरी केल्या नसते मी स्वयंपाक केला नसता मी शेती केली नसती हे चार पोरं कुठून झाले असते मला जर वागायची अक्कल नसती एवढा राष्ट्रांना कस काय वाढवला असता असं काय होतं यांच्याजवळ सपार येस सपार तुमच्या डोळ्यात सपार होत तवाच लग्न लागलो होत खरी लक्ष्मीच होती जी सगळं मी काय मग आई तर खातो तुम्ही आई तर गण तुम्ही जमीन केली म्हणा जमीन आता करता आली बाई ना ती जोपर्यंत मी नव्हते तोपर्यंत येईल गण जमीन होते आपण काय कुठून उचलून नाही आणला पण जोपर्यंत मी येईल नव्हते तोपर्यंत काही पिकत होत काय पिकत होत आता मी आल्यानंतर तुम्ही जाऊन पाहत्या बा त्या सपरामध्ये किती धान्याचे थप्प्या लागले मग बिगर कष्टाचे आहे का त्या कष्ट केले शिव झाल्या का तर रोजा राजी गव्हाने करून घ्यायला लागले एवढे टॅम टॅम तो बापा एकच बोलती तू कोणत्या दिवशी वावरात आली नाही नाही मला वावरच नाही माहिती तू तर मला डायरेक्ट मारायची मापाने मला वावरात यायला नाही सांगेल तू काय नाटक करू राहिली तो आपण एक काय नाटक करू जे खरंय ते सांगू राहिले आपल्या तोंडामुळे गंमत करावी लागली जर तो पुढे पुढे केला असता ना तर मी काय केली असते दुसरी तुमच्या बस पुढे पुढे करीत सारखं तोंड करायचं बसायचं पुढे पुढे करीत तुला येणार ठेवतो आता येईन मोकळी मी काय मोकळी मला मोकळी हिंडायची असते मी तवाच मोकळी होऊन गेले असते निघून आता काही नाही राहिलं तवालं काही नाही राहिलं तवालं आलाय तवा आपण गेल निर्णय काय करायचं ते काय नाही आता मी जातो घेऊन त्या पुरीला मग आता काय घेऊन आता काय आता तुम्हाला बायकू दुसरी म्हणली मग आता मायमी जातो घेऊन मग आता ती चार पोराचं काय करायचं मग पोर मायमी सांभाळायचं काय टेन्शन पोर मावाली जातो पुरीला घेऊन मी त्यांना लय आलं दादा यांना मोकळं सोडून चालेल का मग मग तो काय म्हणणे मा काय म्हणणे म्हणजे काय तुमचं एवढं चार गावांमध्ये नाव आहे नाव निघत आहे ना मग मी तिकडे येऊन काय तुमच्या तोंडाला काळ लावू काय मी भक्कम यांना लढायला यांच्याशी लढायला मी भक्कम यांना तोंड द्यायला भक्कम नाही पुरी नाही मी विचार करायचा ना हिला नवरा आहे आपण लग्न कस काय लावा हिच्या संघ यांना काय हो तो आता तपास केला नाही का पाहिला म्या मस्त तपास केला होता मग पण आता काय करू मा नवरा मरून 3 वर्ष झाले झाला पण मग एखाद्याला बायकू नसत त्याच्या त्याच्याकडे जायचं तो का याला बायकू माहित नाही का तुला आता आई बापाच्या पुढं कोणी जात का तुम्हाला पण माहिती ना दादा माझ्या आई बापाने पाहिलं म्हणून म्हणे चांगले घे करून माणसाला आधार लागतो बाई माणसाला नाही आधार लागतो पण हिला चार पोर आहे तो आई बापांना कळायला लागतो धंदा तिचा आधार केला आणि मला बेवारच केलं मग असं कर तू चाल माझ्या बरोबर कर नाही येत बाईच बाईची वैरी बाई तुला म्हणा ना कस काय नाही दादा कायला जाईन मी मी काय माग लागून येईल का जी माग लागून येईल असेल ती जाईन मी नाही जाणार मी तुमच्या नावासाठी इडच राहीन दादा मला नाही जाईल मला नाही यायचं तुम्ही जा नाही बरोबर आहे ते नावासाठी बाय माणसाला वागायच लागत ते कस सुख दुःख जाणवायला लागत पण मग आता मी जर दादा तिकडे जर आले ना तर मला सगळे नावं ठेवतील ही सुईची नव्हती म्हणून नवऱ्याने काढून दिली दुसरी बाई घरात घातली त्याच्यापेक्षा इडच नाकावटीतून राहते ना म्हणजे जगदुन्या थुकतील ना यांच्यावर मला घरात चार पोरं झाल्यावर म्हातारपणा मध्ये बाबूरावनी बायकू केली म्हणून मला घरात नाही घातले लग्न केलेले काय माहिती बाई आम्ही नव्हतं पाहिला आम्हाला नको सांगू नांद ती ना तू आता तय नवऱ्याजवळ नांद मॅच तू हुरे बारे घेऊ नको काहीच नको मी तुला काही म्हणत नाही तू मा नाव घेऊ नको दादा चहा कर नाही चहा ना का दादा कधी मला झाला मला याचा आजार आहे ना साखर आहे मा साखर आहे त्याच्या नाही नाही साखर शरीर साखर आहे डॉक्टर नाही नाही डॉक्टर न सांगितले मला चहा पिऊच नका डायबिटीस हा साखर नाही नका नाही काय नाही पाणी हा चोळी बांगडी चोळी बांगडी म्हणजे हा ते काय नाही चहा करते मी दादाला नाही पोरीचे जाते ना मेले ऐकाव का नांदले महत्व माया मुळावं नका टप्पू तुम्ही नाही तुमच्या दोघांचाच खुटा उपटल माया नका टप्पू तुम्ही मी चांगलं बोलू राहील काही चुकी तिकडं तिकडं तिला सांगायचं ते मला नाही सांगायचं कोण मी नाही करायला रिकामी आता मी चहा पेतच नव्हतो पण आता कस आहे पुरीने केलता का चहा पुरीने चहा केला सगळं झालं पण आता तुमची वाट पाहतो तुम्ही म्हणलो आता यांची वाट पाहा पहिली मला चहा नको होता पण आता हे बळजबरी झालं म्हणजे
कारण कस तुम्ही याच्यावर कधी येणार आहे? नाही हाय बरोबर आहे ते आवय लय गाल पांडे माणसं ये जाऊ दा पुरीसाठी आता चहा प्यायची पळे आली आता कसं गोड करून तुम्हाला काढून दुसरं काहीच नाही केलं कोणाच्या गोड बोलून तुम्ही मा घात केला केस निघाला का आपला मायवाला पुढे बोलती बाप काय करील म्हणजे बाप काय करायला रिकामा नाही आता पुरीच्या तोंडाक पाहतो त्याच्यामुळे गब्बशले मी आता उगेच भानगड काय झाली तुम्ही केली बरं झालं आता तुम जे करायचं नाही तर लेखा तो येईल तुम्हाला ही तुम्हाला हिस्सा घ्यायचा जमिनीमध्ये हिस्सा घेतला तुम्ही मला उपकार नाही केला हा ए बाया चालले माय बापाच्या जमिनीमध्ये हिस्सा घ्यायचा मग बरोबर आहे मग कोणाचं भूषण सांगू तुमचं काय म्हणून सांगू सांगितलं मला या असे दिवस आणले तुमचं काय म्हणून भूषण पुऱ्या तुम्ही भरोसा नाही तुमचा असा भरोसा नाही उद्या या पुरीला माझ्या तुम्ही तुझ्या बापाच्या वावरात येसाय घे तू म्हणजे मला मिळेल धडच नाही तुमचा हा त्या बा नेमान म्हणजे वास नाही फिरलीच का राहिली वास नाही फिरली का नाही काय गरज नाही इडे मी घेतलाय मला काही नको मला माझ्या बाप माझी आई सगळे सुखाने सगळे नवऱ्याच्या बोलण्यावरून कळत लगेच एवढी ऐकायची मी ऐकणारच नाही काय म्हणून ऐकू नाही किती वेळा आणि दिले म्या जाऊ द्या त्या टायमाला दिले का अजून नाही का अजून तोंडातले दातातले किटन निघणार नाही आंघोळ करा तुम्ही मी जातो आता निघून राय माझा तू येतच नाही म्हणती मुंबई मी जातो निघून तुम्ही काय टेन्शन नका घेऊ दादा बरं वाटतं.